तेच मी आता पुण्यात आली आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री अनघा अतुलचं हॉटेल बघायला, वदनी कवळला. चला भेटूया तिला. हॅलो 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 हॅलो, कशी आहेस? मस्त मस्त. मलकीणबाई आलेल्या आहेत आणि खूप छान वाटतंय अनघा इथे आता येऊन. वदनी कवळ गेले काही दिवस आम्ही फक्त व्हिडिओ बघतोय, फोटो बघतोय आणि खूप उत्सुकता होती कधी येतोय भेटायला. अखेर आलोय. मलाच उत्सुकता होती तू कधी येतेस. मुंबईचा मुंबई टू पुण्याचा पल्ला गाठून कधी पोहोचते असं झालं होतं. बट मी खूप ग्रेटफुल आहे तू एवढं लांब आलीस माझ्यासाठी. थँक्यू थँक्यू. पण मला आत्ता जास्त उत्सुकता आहे तुझं हॉटेल बघायची, तर मला बघूयात. चल बरं, ही आमच्या हॉटेलची स्पेशालिटी आहे की अनलिमिटेड थाळी तुम्हाला 199 रुपयात मिळते, जी पुण्यात डेक्कन सारख्या ठिकाणी तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही. सो मला असं वाटतं की आपण जाऊयात. सुरुवात छान आहे पुणेकरांसाठी, खरं तर सुरुवात छान आहे. 99 मध्ये अख्खी थाळी त्यांना मिळते. सो सुरुवात अशी होती, रांगोळी काढलेली आहे एक आपल्या महाराष्ट्रात आपलं जे पारंपरिक असते रांगोळी, की कोणाचंही स्वागत करताना. सो जे कोणी इथे येतात जयाला त्यांच्या स्वागतासाठी रांगोळी आहे आणि त्याच्यासोबत तुम्ही चालता चालता याचं एक वदनी कवळ घेत आहे, श्लोक बोलतच येतात आल्यावर सुरुवात करायची जेवायला. सुरुवातच करायला. अरे पण ही आयडिया म्हणायची आहे का त्यासाठी हे असं लिहिलं पाहिजे आपण किंवा? सो बाबांची इच्छा होती की हे खूपच जरा ह्याला कसं सुंदर बनवता येईल पायऱ्यांना, किंवा असं नाही की खालच्याच फ्लोअरवर आहे, हे वर जेव्हा लोक चालत येतात तेव्हा त्यांना काहीतरी हवं की जेणेकरून कळायला हवं की हॉटेल इथे. तर त्यामुळे हा मंत्र किंवा काहीतरी पायऱ्या सुंदर तुम्ही करा त्यातल्या त्यात, ही सर्वस्वी बाबांची कल्पना होती. आणि त्यात जिने इंटिरियर केलंय पूर्वा पंडित, सो तिचं असं म्हणणं होतं हे जरा छान दिसायला हवं, आपण काहीतरी करूया म्हणून तिच्या डोक्यातली ही कल्पना होती. अँड हिअर वी आर ॲट वदनी कवळ. बरं ना, नाव इतकं छान आहे, युनिक नाव आहे, म्हणजे तू दम लागले. युनिक नाव आहे. तू आता पायऱ्यांचं सांगितलंस की हे बाबांची कल्पना होती, ही कल्पना कोणाची? नावाची मुळात, नावाची का ह्या पाटीची? दोन्ही. सो ही पाटीची कल्पना आहे पूर्वाची. ती बोलली की एंटर करताना काहीतरी तुम्हाला आता वाटेल की ही फ्रेम आहे, पण हे हाताने पेंट केलंय. त्याच्यामुळे जे आमच्याकडे जे आताही तुम्ही बघालच की जे काही पेंटिंग आहे ते सगळं हँड पेंटिंग आहे, ही फक्त आम्ही फ्रेम लावली. ओके. आणि हे सगळं हँड पेंटिंग आहे. सो अभिमान दादा म्हणून आहेत ते, सुंदर सुंदर कलाकृती. म्हणजे मी काय सांगू आता त्यांच्याबद्दल, हे सगळं ते कुठलीही हेल्प न घेता हाताने हे सगळं करतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही छानच गोष्ट. आणि ही कल्पना नावाची होती बाबांची की वदनी कवळ का, तर आपण कुठलंही जेवण करताना किंवा कुठेही पंक्तीत बसल्यानंतर हा श्लोक म्हणतो, तर तो का? तर पहिला घास घेण्याच्या आधी आपण आपल्या देवाचं नाव घ्या की आम्ही ग्रेटफुल आहोत की आम्ही हे जेवतोय, की आपण आम्हाला दोन घास मिळत आहेत, तर त्याच्यामुळे वदनी कवळ. जाऊया पुढे. येस. सो येस, वेलकम टू वदनी कवळ. खूप सुंदर आहे आणि हे खरंच, म्हणजे कल्पना केली होती की हे खूप सुंदर असणार आहे, पण त्यापेक्षा खूप जास्त छान. थँक्यू सो मच. सो हे आपलं आहे रेस्टॉरंट. इथे आपण महाराष्ट्रीयन थाळी जे ह्या ताटात सगळ्यांना मिळतो, आणि हे जे सगळं इंटिरियर आहे हे सगळं क्रेडिट जातं इंटिरियर डिझायनर आणि मला. माझी खूप इच्छा होती की इंटिरियर करायचं, नावाला शोभेल असं. आणि बऱ्याचदा असं होतं की महाराष्ट्रीयन थीम म्हटलं तर लोकांना फक्त खण आणि पैठणी हेच दिसतं. करे. सो या व्यतिरिक्त काय करू शकतो आपण? आणि आम्ही दोघी एकाच पेजवर होतो पूर्व आणि मी, आम्ही असं ठरवलं होतं कुठेही खण पैठणी किंवा नथ याचा वापर होणार नाहीये, आणि तो वापर न करता आपण कसं ही जागा दाखवू शकतो की महाराष्ट्रीयन थाळीची जागा आहे, तर त्यामुळे ही सगळी कल्पना. पण हे किती मोठं आहे पुण्यात राहून खण नथ आणि पैठणी दाखवायची. नाही सो नाही नाही, हे खूप अवघड आहे खरं तर की खण नथ आणि पैठणी या व्यतिरिक्त आपण काय वापर करू शकतो. सो मला असं झालं की आहेत बऱ्याचशा गोष्टी ज्यात कळू शकतं की नाही हे महाराष्ट्रीयन थाळीची जागा आहे, मग त्याच्यामध्ये काय येऊ शकतं? तर हे वा, तर हे सगळं तू म्हणशील आता काय, हे आहे जुनं पुणं.
म्हणजे पुणेकरांना काय काय स्पेशल बरं काय, म्हणजे मला असं वाटतं की खूप चोखंदळ असतात पुणेकर, की त्यांना माहिती असतं, म्हणजे प्रत्येक पुणेकर जो येतो तो बघतो की काय आहे एक्झॅक्टली काय आहे. सो हे सगळे या विंटेज फ्रेम्स आहेत, याच्यामध्ये पुण्यातलं जुनं थिएटर आहे किंवा मार्केट यार्ड आहे किंवा पूल आहे किंवा पुण्यातलं जे एक कपल आहे जुना फोटो आहे त्यांचा. आता याच्यामध्ये जी पंगत, मला असं वाटतं थाळीची कल्पना जिथून आली असेल तर ती म्हणजे पंगत, लग्नाची पंगत आहे की मला असं वाटतं हे प्रत्येकाने एक्सपिरियन्स केलं असेल. सो अशा वेगवेगळ्या गोष्टी आहे जिथे पुणे आहे, त्याच्यानंतर एक जेवणाचं एक पाटा वरवंटा या सगळ्या गोष्टी आहेत. हे सगळं एक फोटो आहे, किती सुंदर आहे. येस, तो आजोबांचा एक फोटो आहे, तो खूप आवडला होता. आम्ही असं दोघींचं असं झालं नाही हा फोटो लावूया. आणि ही सगळी एक या फोटो फ्रेममुळे मला असं वाटतं की एक विंटेज थीम क्रिएट झाली आहे आणि ती कुठेतरी आपल्या महाराष्ट्र किंवा पुणे याला डिपिक्ट करतो. त्याच्यामुळे येस, हे फ्रेम आम्हाला हवे. येणाऱ्यालाच कळेल की तुम्ही पुण्यात आला. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. आणि मला असं वाटतं जे खूप वर्षांपासून राहणारे आहेत ना पुणेकर, त्यांना हे सगळं ओळखीचं वाटत असेल की अरे हो हे असं होतं आधी पुणे. त्याच्यामुळे हे नाही राहत त्यांनाही कळेल की पुणे पूर्वी असं होतं. करेक्ट करेक्ट. त्यानंतर आता हा एक दरवाजा आहे. सो प्रत्येक मला असं वाटतं की जुन्या काळचे जे घर असतात त्याचे दरवाजे हे असे होते, जिथे प्रत्येक दरवाजाच्या बाहेर एक दिव्यासाठी एक ते खोप होती, त्याच्यानंतर तुळशी बृंदावन आणि बाहेर असे एक असायचंच की जिथे आपण गोष्टी ठेवू शकतो. आणि हे जे सगळं आहे ना हे अभिमान दादा म्हणून आहेत वॉल आर्टिस्ट, हे त्यांनी हाताने पेंट केलं आहे. जसं मी तुला बाहेरची पाटी दाखवली आणि त्यांची विशेषतः म्हणजे मी तुला म्हटलं ते काहीच यूज करत, एक पट्टी असते फक्त त्याच्यात, म्हणजे ते यूज करून फक्त ते एक सरळ लाईन आणि हे सगळं त्यांनी अजिबात, म्हणजे मला दिसलंच नाही त्यांनी कुठला वापर केला. आणि त्यांनी त्या दरवाज्याला एक 3D लुक दिला. सो मला असं वाटतं की ते इतकं सुंदर केलंय आणि त्यात या लाईट्समुळे ते एक ॲबस्ट्रॅक्ट डिझाईन आणि त्यात थोडंसं पारंपरिक डिझाईन असं सगळं मिक्सचर आहे. आणि मला थोडंसं काहीतरी 3D करायचं होतं म्हणून हे पेंट न करता मी ऍक्च्युअली इथे सगळी पितळाची भांडी ठेवली. आता का तू म्हणालीस 3D, पण इतकं पेंट जरी असेल तरी ते लाकडी वाटतंय की खरंच लाकडी दरवाजा आहे आणि ती फ्रेम फक्त लावली असं इतकं वाटणार. इतकी छान सुंदर. पुढे जाऊया. येस, सो हे आमचं किचन आहे. आता हा दरवाजा सुद्धा एक केळीचं पान, तुला केळीचं पान दिसेल बऱ्याचदा आणि स्वागत केलेलं आहे आपलं ऑलरेडी. सो हे किचन आहे, तुम्ही येऊ शकता इथे. आता सकाळची वेळ म्हणून एवढी गडबड नाही आहे, पण त्यातल्या त्यात हे आमचे महाराज आहे शिवा महाराज आणि अप्रतिम जेवण बनवतात. आम्ही इतकं शोधत होतो, आम्ही यांना पकडून आणलंय कारण की हे खूप मूडी आहेत, त्यांना शोधून आणावं लागतं. म्हणजे लोकांनी आम्हाला सांगितलं की तुमच्याकडे ते आहेत, अरे बापरे कसे आले ते, कारण की त्यांना जिथे इच्छा होते तिथे ते काम करतात. त्यांनी इथे सगळं स्वतःचं सेट करून घेतलंय आणि फक्त त्यांच्यासाठी म्हणून आम्ही थांबलो होतो आणि ते लकीली आले. आणि इतका छान रिस्पॉन्स आहे जेवणासाठी की सगळ्यांना जेवण आवडतं आणि हे सगळेच असतात त्याच्यामुळे त्यांच्या मदतीला. आमचा सगळा स्टाफ आहे इथे, हे इथे पोळ्या बनवल्या जातात, इथे सगळं भाज्या वगैरे बनवल्या जातात, इथे फ्रीज आहे आणि या इथून सगळं बनवलेलं जेवण इथे ठेवलं जातं, ते गरम राहतं आणि मग इथून बाहेर सगळं हे होतं. वा, सो येस, हा सगळा स्टाफ आहे वदनी कवळचा, इथेही बसलेले आहेत. आता निवांत आहे त्याच्यामुळे तू सकाळी 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 आले त्याच्यामुळे नंतर तुझं ऐकणारही नाही, सायलेन्स वगैरे काही नाही. बाहेर जाऊया, आम्ही त्याला खूप डिस्टर्ब केलं कारण. चला किचन बघून झालंय, पुढे जाऊया. मलक आलेत मलक. आता शेठ हे आहेत, अखिलेश शेठ की यांच्यामुळे आमचं सगळं चाललंय. आणि बरं, शेठ तर आहेच, ते घरातही शेठ आहेत. तर माझा लहान भाऊ आहे अखिलेश,
हा होल अँड सोल तो सांभाळतोय सगळं वदनीकवर, कारण की मी सांभाळू शकले नसते. ही जरी आम्ही दोघांनी याच्यात सेम एफर्ट्स टाकले असते तरी सगळं हार्डवर्क जॉब जो आहे सगळा तो ते करतोय, आणि ते त्याला त्यानेच करायला हवं. मी फक्त येते, बघते काय आहे काय नाही. अच्छा, चांगलं चाललंय, गुड. बाकी तो असतो इथे, त्याने काही सुट्टी घेतलेली नाही अजून, पण ठीक आहे, त्याला एक सुट्टी दे. नक्की नक्की. आणि हे जे हे पण एक म्युरल आहे, हे हाताने बनवलेलं आहे. निश्चय नावाचा एक आर्टिस्ट आहे, आर्ट डिरेक्टर आहे तो सुद्धा. तर त्याने हे सगळं हाताने एमसीलने बनवलेलं आहे. आणि हे केळीचं पान जे आल्या आल्या वदनी कवळामध्ये काय मिळतं तर ऑथेंटिक महाराष्ट्रीयन डिश. सो हे ते डिपिक्ट करतं आणि त्याने खूप सुंदर बनवलं, खूप सुंदर अळूवडी आणि नॅचरल वाटते खूप. एक्झॅक्टली. सो हे आमचे सेट होते, शेटला भेटलेलो आहोत. त्याच्यानंतर ही जी एक वॉल होती तिथे कळत नव्हतं का, कारण की इथे सगळ्या खिडक्या असल्यामुळे हे ओपन होतो. बरं. सो आम्हाला असं झालं की आम्हाला एक रेडीमेड वॉल मिळाली जिथे आम्ही काही करू शकतो, त्यामुळे आत आल्या वदनी कवळ म्हणून वदनी कवळाचा मंत्र जे सगळेजण येतात आणि वाचतात, तो कुठे ना कुठे तुम्ही आल्यानंतर एक ते तुमच्या तोंडात येतोच तो श्लोक, आणि त्यासाठी म्हणून आहे. पण या निमित्ताने आपण घरी हल्ली नाही वदनी कवळ म्हणत, पूर्वी म्हणायचंय. करेक्ट करेक्ट. हे मी पण ऐकलेलं आहे की आमच्या आई बाबा सांगायचं लहानपणी आम्ही म्हणायचं आपल्या आमच्या घरात अजूनही म्हणतात. पण जेव्हा मी घरी जाते, जेव्हा बाबांसोबत वगैरे आम्ही जेवायला बसतो, तेव्हा वदनी कवळाशिवाय जेवण होतच नाही. आणि म्हणूनच मला असं वाटतं की इथे आल्यानंतर कोणीही जेवणाच्या आधी जेव्हा एक नजर जाते हॉटेलवर, तेव्हा म्हणजे नकळत त्यालाही कळत नाही की त्याने श्लोक म्हटलाय आणि जेवण सुरू करतो. सो मला असं वाटतं की ते सांगायची गरज नाही, ते प्रत्येकाला माहिती. अरे आमच्याकडे पण एकेकाळी म्हणायचे, पण निदान हे बघितल्यानंतर तरी ते तोंडात ते शब्द येतातच, आणि ते त्याच्याचसाठी हे सगळं आहे. नंतर हे काही आपले सगळे युटेन्सिल्स आहेत जे वापरत येतात, ते थोडंसं ॲबस्ट्रॅक्ट आणि छान दिसावं म्हणून असं केलं. सो असं सगळं आहे आणि एक समोर छान मूर्ती आणि येस. तर आता मी माझ्या फेवरेट वॉलकडे तुम्हाला घेऊन जाते, आणि त्यात हे तुम्ही छोटे छोटे एलिमेंट्ससुद्धा बघू शकता. हे आम्ही खूप शोधून मिळवलेलं काहीतरी वेगळं. आमचं विचार होतं इथे छान लामण दिवे वगैरे करायचे, पण ते खूपच कॉमन. परत अगेन आय टोल्ड यू की खण पैठणी नथ लामण दिवे वगैरे या व्यतिरिक्त काय करू शकतो. करेक्ट. तर हे केलं आणि मला असं वाटतं की ते खूप सुंदर दिसतं. खूप छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष दिलं, खूप छोट्या छोट्या. हा म्हणजे एक छोटीशी वॉल आहे. करेक्ट. पण त्याच्यावर पण हे खूप छान दिसते असं. म्हणजे आम्हाला ना ते खूप सिम्प्लिफाय करून त्या थीमला जाईल असं बघायचं होतं. आणि मला असं वाटतं की खरंच कमाल आहे पूर्वाची, तिला आता इतक्या वेळेला नाव घेतलंय तिला उचके लागेल. पण मला असं वाटतं की तीच गंमत आहे की तुम्ही सिम्प्लिफाय करून गोष्टी कशा सुंदर दाखवू शकता. आणि एकदा जेवायला जेव्हा आपण माणूस बाहेर येतो, घरात तर जेवण छानच असतं, पण बाहेर काय येतो तर छान वाटतं. तर जेवणासोबतच तुमच्या आजूबाजूचा ऍम्बियन्सही छान असेल तर लोकांना दोन गॅस जास्त जातात. सो ही आवडती वॉल आहे आमची. माझी खूप इच्छा होती की विठ्ठलाची मूर्ती ठेवायची बाबांचं, कारण की हा बाबा पंढरपूरच्या त्या संस्थेवर आहे अध्यक्ष. सो माझी अशी इच्छा होती की हे आपल्या सगळ्या महाराष्ट्रीयन लोकांचं कुलदैवत आहे म्हणून विठ्ठल हवेच होते. आणि लकीली हॉटेल ओपनिंगच्या एक 4-5 दिवस आधी बाबा पंढरपुरात होते म्हणून ही मूर्ती त्यांनी स्पेशली पंढरपुरातून आणली आहे. तर मला असं वाटतं की त्याचे आशीर्वाद आहेत. याच्यामुळे काही असू शकत नाही. आणि 4 दिवस आधी पंढरपुरात मूर्ती येणं, वाव. आणि किती स्माइली, म्हणजे मूर्तीचा चेहरा खूप तेजवंत. आणि म्हणून हा मागे तो गेरू कलर जो त्याचसाठी दिलाय की मातीतला आपला बाप्पा आहे. आणि ह्याच्या भोवती काय करावं तर काही गरजच नव्हती खरं तर, पण तरी एक प्राजक्ताची फुलं तर एक छोटा एलिमेंट हवा होता.
माझी खूप इच्छा होती. मी तुला म्हटलं की मला ना प्राजक्ताची फुलं हवी आहेत की देवावर पडतात, म्हणून ते एक वरून देवावर प्राजक्ताच्या फुलांचं वर्ष होतं असं दाखवायचं. हे सगळं अभिमान दादांनी हे केलंय, छोटं छोटं पेंटिंग. पण ही आयडियाच किती छान आहे, म्हणजे मूर्ती आणि त्याच्यावर प्राजक्ताची फुलं सुंदर आणि मुळात खूपच मूर्ती सुंदर, फार सुंदर. प्रसन्न वाटतं आल्याला. आणि येस, ही फेवरेट वॉल आहेच, असेच आशीर्वाद राहू. मला असं वाटतं हा माझी फेवरेट वॉल राहिली आहे, पण आपल्याकडे जेवायला आलेले आहेत, पण मी तुला वरचेवर दाखवून देते. तुम्ही शूट केलीच असेल. तर ही जी वॉल आहे ही माझी सगळ्यात फेवरेट यासाठी की यात आमच्या सगळ्या फॅमिली मेंबर्सचे फोटोज आहेत आणि तेही जुने विंटेज फोटोज आहेत. म्हणजे माझ्या आईच्या आई वडिलांचा जुना फोटो, माझ्या वडिलांचे, म्हणजे लोकांनी फक्त बाबांना दाढी बघितलंय. जर तुम्हाला विदाऊट दाढी बघायचं असेल त्यांना तर तुम्हाला इथे बघायला मिळेल. माझा आणि अखिलेशचा लहानपणीचा फोटो, आजोबांचा आणि माझा फोटो, आईबाबांचा फोटो, असे सगळे विंटेज फोटोज आहेत. तुम्ही नंतर दाखवाच लोकांना कसं. पण ती माझी फेवरेट वॉल आहे कारण की त्याला एक ना पर्सनल टच आहे त्या वॉलला, की हे सगळं जे केलंय ते खूप आम्ही असं मन लावून आणि खूप अशा ह्याच्याने केलंय आणि इमोशन्स जोडले गेले. हॉटेलची पण आणि ते सगळे असं वाटतं ना की ही सगळी माणसं आहेत. करेक्ट करेक्ट आहेत आपल्या बरोबर. त्यातली काही माणसं हयात सुद्धा नाहीये, पण मला असं वाटतं की तीच ती गंमत आहे की हे सगळं ते बघायला आहे फोटोतून. ते आपलं एक वाटणं आहे लक्ष, त्याच्यामुळे ते एक पर्सनल टच आहे त्याच्यात. म्हणजे खर तर माझ्या घरच्यांना ती कल्पना आवडली होती की कशाला पण आपल्या फॅमिलीचे फोटोज हॉटेलमध्ये का, म्हटलं कारण ते आपलं हॉटेल आहे आणि ते सगळे फोटोज दुसऱ्यांचे कोणाचे तरी लावण्यापेक्षा आपण आपलाच का नाही लावत. विंटेज फोटो, जुने फोटो, जे बघूनही छान वाटेल, अरे हा तेव्हाचा फोटो, अरे असं. आणि ते चेंजही करतात. त्याच्यामुळे मी म्हटलं बाबांना तुम्हाला कुठला फोटो आवडला नाही तर सांगा, मी चेंज करेन. पण त्यांना ते लावल्यानंतर इतकं आवडलं की हे खूप सुंदर दिसतंय. त्याच्यामुळे त्याच्यात सगळ्यात जास्त फोटोज बाबांचेच आहेत. कल्पना अजून आवडली. पण नाही का, हे प्रत्येक भिंत वेगळी असावी याकडे जे लक्ष दिलं आहेस ना तू, त्यामुळे हे हॉटेल अजून सुंदर झालंय. कारण नुसत्या फ्रेम लावून हे करणं खरं तर सोपं होतं तुझ्यासाठी, पण त्याच्यावर एवढी मेहनत घेतली आहेस आणि खूप छान वाटत. म्हणजे खरंच हे जेवायला इथे बसल्यावर श्लोक म्हटलाय छान, म्हणजे पूर्ण ताळ भरलेलं जेवण आहे आणि इतका सुंदर माहोल. क्या पाहिजे अजून, क्या पाहिजे. आणि हे जर तुम्ही बाहेर बघाल तिथे, तर हे सगळं मेट्रो स्टेशन आहे, त्यामुळे मला नेहमी जे कोणी इथून जाणारे येणारे असतात त्यांचं लक्ष आधी इथे येतं. त्यामुळे मला असं वाटतं आम्हाला कमाल जागाही मिळाली. कमाल म्हणजे पुण्यात अशी जागा आत्ता मिळणं कठीण आहे. पुण्यात आत्ता अशी जागा मिळणं कठीण आहे आणि आत्ता अशा चवीचं जेवण मिळणंही कठीण. लवकर मध्ये कळलं जेवण देणार लवकरच. तरी मी आधीच सांगितलं बघा, कारण मला खात्री आहे, कारण इतका छान छान माहोल आहे, तर प्लीज मिस करू नका. तिच्या मीच तुम्हाला आमंत्रण देते, लवकर यावं त्यांनी कळायला. येस, थँक्यू सो मच. आणि जसं तिने सांगितलं, मी तिला तर थाळी खाऊ घालणार आहे आणि आय एम शुअर तिला आवडणारच आहे, पण तुम्ही सुद्धा नक्की या आमची थाळी खायला. थँक्यू वनका, थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. आता सुरुवात आहे आणि आता मधुमेहाच्या ब्रँचेस मुंबईत येऊ द्या. मला असं मला खूप जणांनी सांगितलं की ना मुंबईला कधी येणार, तर तुम्ही इथला बिझनेस वाढवा, मग आपण मुंबईला सुरू करूया. पण होपफुली वर्षभरात तरी वदनी कवळ हे नाव सगळ्यांच्या तोंडात असेल आणि सगळ्यांना ही जागा माहिती असेल आणि याच बेसिसवर नक्कीच लवकरच आपण ब्रांचेस ओपन करूया. नक्की. थँक्यू थँक्यू. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.